स्नेहा परब किचन मध्ये आपले स्वागत करते. आज गोकुळ अष्टमी आहे आणि मी आज त्याच्या निमित्ताने माझ्या मुलीला सोनम राधा बनवले आणि हा माझा छोटासा कृष्ण. हा कृष्ण खूप दुडदुड आहे, तसा राहत नाही, पण प्रत्येक रेसिपीला त्याचा जरा तरी आवाज असतो. आणि आज गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने मी आज बनवले काय वाटायला तो सांबार. हे सांबार आपण गावी आमच्या कोकणामध्ये लग्नकार्य असतं तेव्हासुद्धा करतात, काळे वाटाणे सांबार आणि त्याच्याबरोबर हे वडे. पाव किलो वाटाणा घेतला आहे आपण, काळा वाटाणा. ते 8 तास भिजत ठेवला आहे पाणी घालून, स्वच्छ नंतर धुवून घेतला. आता मी तो उकडत घालते. सांबार यायला मला 4 ग्लास पाणी लागणार आहे, मी दुसरं पाणी घालणार नाही. काळे वाटाण्याचे आता मी 7-8 शिट्ट्या करून घेणार आहे. 4-5 शिट्ट्या करायच्या आहेत आपल्याला वाटाणा शिजेपर्यंत. 4-5 शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकर थंड झालाय. आता मी बघते वाटाणा शिजलाय की नाही. पाण्याचा असा अर्क आलेला आहे. आता मला वाटाणे थोडे वाटायचे आहेत म्हणून पाणी वेगळं करणार आहे. मी पाणी असं वेगळं करून घेतलंय, वाटाणे पडले तरी हरकत नाही. मला अर्धे वाटाणे वाटायचे आहेत. अर्धा वाटाणा वाटणार आहे. वाटाणा मस्त शिजलाय बघा. नाही शिजत असेल तर त्यात तुम्ही तेल टाकायचं किंवा सुपारी तोडून तुकडा टाकायचा, मग वाटाणा शिजतो. हा माझा वाटाणा छान शिजलाय, तरी पण मी तो वाटणार आहे. सांबार यायला म्हटल्यावर वाटावाच लागतो. काळ्या वाटाण्याच्या सांबारासाठी मी 1/2 किलो वाटाणे घेतले, ते आपण असे उकडून घेतलेत. त्याचं हे 4 ग्लास पाणी आहे. हे आपलं वाटण आहे, कांदा खोबरं आलं लसूण याचं. ही कांदा आणि 2 टॅमॅटोची पेस्ट आहे. हा आमचा मालवणी लाल तिखट मसाला आहे. हा गरम मसाला आहे. चवीसाठी मीठ आहे आणि फोडणीकरता तेल आहे. अर्धा वाटाणा मी वाटून घेते. त्याला थोडंसं पाणी लागणार आहे, तेच पाणी घालायचं आहे जे आपण बाजूला काढलेलं आहे. असं आपण राऊंडमध्ये काढून घेतोय वाटलेलं. वाटाणे थोडे वाटून घेतले की वाटाण्याची टेस्ट पण येते, त्याने जरा आपल्या सांबाराला दाटसरपणा येतो. आणि मी आता ही फोडणीची तयारी करते. तर ते मी कढई आपली तापायला हवी. कांदा टॅमॅटोची पेस्ट घालते मी फोडणीला, ज्यांनी आपल्या सांबाराला लाल कलर असा येतो. आणि टॅमॅटो घातल्याने सांबाराची चवही छान लागते. तेलामध्ये चांगलं पाणी इथं सुटेपर्यंत हा परतायचा आहे. टॅमॅटो आणि कांद्याची पेस्ट काहीतरी असं तेल सुटलं की आता आपण याच्यात लाल तिखट घालणार आहोत. आता मी याच्यात लाल तिखट घालते, 1/2 चमचा मालवणी लाल तिखट. हा गरम मसाला आहे, सांबाराला गरम मसाला पाहिजेत. मसाले छान परतून झाले की आता आपण वाटण घालणार आहोत. कांद्या खोबऱ्याचं जे वाटण तयार केलेलं आहे तेही छान परतून घ्यायचं. वाटण परतून झालं की आपल्याला जे आपण वाटाणे वाटले आहेत ते घालायचे. आता ह्यात मी वाटाणे घालणार आहे जे आपण वाटाणे परतून घेतले आहेत. तेही छान परतून करायचं, एकजीव करून घ्यायचं. गरम मसाल्याचा आणि लाल तिखटचा छान सुगंध सुटला आहे. आता आपण जे पाणी बाजूला काढलेलं ते घालायचं आहे. आपण जे पाणी बाजूला काढलं होतं ते घालतो आहे आपण आता हे वाटणामध्ये. याच्यामध्ये दुसरं पाणी ॲड केलं नाही, तेच पाणी वापरलं आहे. पटकन उकळण्यासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवते, त्याने 2 मिनिटांनी उकळणार. आपण कोणताही पदार्थ लवकर आपल्याला उकळण्यासाठी झाकण ठेवायचं त्याच्यावर. 2 मिनिटांनी लगेच उकळ येते आणि आपला गॅसही बचत होतो. छान असे उकळ आली आहे. आपलं सांबार जवळजवळ तयार झालेलं आहे. आता मी शेवटला त्यात मीठ टाकते, 1/2 चमचा मीठ टाकल्यावर आपण असं ढवळून घ्यायचं आहे. काळ्या वाटाण्याचं सांबार मस्त तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद केलं आहे आणि मी आता हे सांबार उपास सोडण्याकरता घेणार आहे. माझ्या मम्मीची रेसिपी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि तुम्ही सुद्धा नक्की करून पहा.